चला आज आपण शाल हा पाठ अभ्यासणार आहोत या पाठाचे लेखक आहेत राग जाधव शालीभोवती असलेल्या लेखकाच्या आठवणी या पाठातून व्यक्त झाल्या आहेत शाल ही प्रतिकात्मक आहे शालीमुळे येणारा शालीनतेचा संदर्भ अंतर्मुख करणारा आहे पाठातील औदर्याचे उदाहरण हे माणसाची संवेदनशीलता जपणारे आहे वस्तूच्या संदर्भातील आठवणींचे मोल महत्वाचे असते कोणत्याही निर्जीव वस्तूंशी निगडीत असलेले संदर्भ मानवी भावना तरल ठेवतात वस्तूंशी निगडीत कोणतीही आठवण असो अथवा प्रसंग असो त्याचे मानवी संदर्भ सर्वार्थाने महत्वाचे ठरतात हे या पाठातून आपल्याला दिसून येते चला तर सुरुवात करूया आपल्या पाठाला एकदा लेखक ल देशपांडे यांच्याकडे काही कामानिमित्ताने गेले होते काम झाल्यावर लेखक निघण्याच्या बेतात होते तेवढ्या सुनीताबाईंनी लेखकाला थांबवले आणि विचारले तुम्हाला शाल दिली तर चालेल काय लेखक एका पायावर लेखकाने हो म्हटले कारण पु ल व सुनीताबाई यांनी आपल्याला शाल द्यावी हा लेखकासाठी फार मोठा गौरव होता लेखकाने ती शाल घेतली वापरली मात्र कधीच नाही उलट आपल्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली पुढे लेखक वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून गेला तिथे नदीकाठच्या प्राज्ञशाळेत एका खोलीत लेखक राहत होता थंडीच्या दिवसात एक बाई लेखकाच्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपोलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते लेखकाला ते बघवले नाही लेखकाने खिडकीतून त्या बाईला हाक मारली आपल्या सुटकेसमधील पुलकी शाल काढली पाच पन्नास रुपयाच्या नोट्या काढल्या त्या बाईला दिल्या आणि तिला म्हटला त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बस पुढे कविवर नारायण सुर्वे व लेखक यांची चांगलीच गट्टी जमली कवी नारा कविवर्य नारायण सुर्वे खूप समासंमेलने गाजवत एकदा कविवर्य लेखकाला म्हणाले या शाली घेऊन मी खूप शालीन बनू लागलो आहे त्यावर लेखक म्हटला की शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईन भिकेला लागेन पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेचच देऊन थकीन यावर कवीवरे नारायण सुर्वे मनापासून हसले पुढे दोन हजार चार साली लेखक मराठी साहित्य संमेलनाचे बिनविरोध अध्यक्ष झाले तत्कालीन एक दोन वर्षात लेखकावर शालींचा बराच वर्षाव झाला एवढ्या शाली जमत गेल्या की लेखकाच्या आठ बाय सहाच्या खोलीत त्यांना ठेवणे शक्य नव्हते त्यामुळे लेखकाने आपल्या निकटवर्ती मित्राला बोलून शालीचे गाठोडे बांधून ते त्याच्याकडे ठेवले व त्याला शाली वापरण्याचे सर्व अधिकार दिले पण बिचारा तोही प्रामाणिक त्याच्या त्यांनी त्या आपल्या छो, त्या आप छोट्याच्या खोलीत त्या शाली सांभाळून ठेवल्या पुढे हळूहळू लेखकाने त्या सगळ्या शाली गरिबांना श्रमिकांना वाटून टाकल्या याच सुमारास लेखक शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा संध्याकाळी जात असे एक दिवस कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्त भिक्षेकाली कट्ट्याला चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे लेखकाने पाहिले लेखकाला त्याची दया आली दुसऱ्या दिवशी दोन शाली घेऊन ओंकारेश्वराच्या कठ्ठ्यावर लेखक गेला आणि त्याने त्या ते शाली त्या म्हाताऱ्याला दिल्या पुढे चार पाच दिवस लेखकाला काही कामामुळे ओंकारेश्वरला जाण्यास उसंती मिळाली नाही त्यानंतर लेखक नेहमीप्रमाणे तिथे एजा करू लागला फिरत असताना लेखकाला त्या म्हाताऱ्या भिक्षे करायची आठवण झाली तो त्याच्याजवळ गेला आणि पाहतो तर काय की ती चिरगुटे अंगाखाली व अंगावर घालून तेच कुडकुडणे तेच दिनवाने जिने तो जगत होता लेखक त्याला म्हटला बाबा तुम्ही मला ओळखले का त्या म्हाताऱ्या भिक्षेकराने नकारार्थी मान हलवली मग लेखक म्हटला बाबा पाच सात दिवसापूर्वी मी तुम्हाला दोन शाली दिल्या होत्या आठवते यावर म्हातारा खुल्ला व पुन्हा हात जोडून म्हणाला हे भल्या माणसा तू लई मोठा मॅन्सनी शाली दिल्या पण बाबा म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट मी शाली ऐकल्या व दोन तीन दिवस पोटभर जेवून घेतलं बाबा आमचंही असलं बिकटजीनं तुझं लई उपकार आहेत बाबा शालीची शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊब म्हणून लेखक सांगतो भुकेल्याला ले ले अन्न द्यावे तहान पाणी द्यावे तहान लिहिलेल्यास पाणी द्यावे आणि हेही जमले नाही तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात अशा प्रकारे शाल या माध्यमातून लेखकाने आपल्याला एक वेगळा संदेश आपल्यासमोर मांडलेला आहे